वेलकम स्टूडेंट्स, इन प्रीवियस लेक्चर वी हैव सीन नंबर ऑफ पार्टिकल्स इन क्यूबिक यूनिट सेल, रिलेशनशिप बिटवीन मोलर मास डेंसिटी ऑफ द सब्सटेंस एंड द यूनिट सेल एज लेंथ, पैकिंग ऑफ द पार्टिकल्स इन द क्रिस्टल लैटिस, त्यामध्ये क्लोज्ड पैक्ड स्ट्रक्चर, ह्या क्लोज्ड पैक्ड स्ट्रक्चर मध्ये आपण बघितलं क्लोज पैकिंग इन वन डायमेंशन, क्लोज पैकिंग इन टू डायमेंशन, आणि टुडे वी विल लर्न द क्लोज पैकिंग स्ट्रक्चर, त्यामध्ये आपण थ्री डायमेंशनल क्लोज पैकिंग इन द थ्री डायमेंशन आपण बघतोय. अपन थ्री डायमेंशनल पैकिंग बघतोय. त्याच्यामध्ये थ्री डायमेंशनल मोड ऑफ द पैकिंग, त्याच्यामध्ये आपल्याला बघतो की ह्याच्यासाठी तीन आपल्याला स्टेप मध्ये जावं लागतं. क्लोज पैकिंग इन वन डायमेंशनल, क्लोज पैकिंग इन टू डायमेंशनल अँड क्लोज पैकिंग इन थ्री डायमेंशनल. आता क्लोज वन डायमेंशन मध्ये आपण क्लोज पैकिंग बघितलं, याच्यामध्ये आपण बघतो की जे असणारे स्क्वेअर्स हे काय होतात, एकमेकांना टच होत आहेत आणि ते एका यू रो मध्ये असतात, एका क्यू मध्ये असतात. आणि इथे बघत असताना तुमच्या लक्षात येईल की तिथं असणारा जो प्रत्येक स्क्वेअर आहे तो दुसऱ्या दोन स्क्वेअरनी काय केला जातो, सराउंड केला जातो. म्हणजे इथं असणारा जो कोऑर्डिनेशन नंबर काय आहे, दोन आहे. आणि मग याच्यापासून आपण क्लोज पॅकिंग इन टू डायमेन्शन बघतो. आणि टू डायमेन्शनल मधलं आपल्याला ह्याचे पॅकिंग जनरेट करण्यासाठी आपण जे वन डायमेन्शनल मधलं क्लोज पॅकिंग आहे त्याचा आपण उपयोग करतो. आणि हा उपयोग करताना आपण दोन वेळ करतो, हे आपण गेल्या वेळेला बघितले. त्याच्यामध्ये आपण स्क्वेअर क्लोज पॅकिंग बघतोय आणि हेक्सागोनल क्लोज पॅकिंग बघतो. आता सुरुवातीला आपण काय बघणार आहे, स्क्वेअर क्लोज पॅकिंग. आणि मग त्याच्यामध्ये स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये तुम्हाला माहित आहे इथं असणारे जे वन डायमेन्शनल मध्ये जे रोज आहेत ते आपण रोज घेतो आणि हे जे रोज आहेत ते रोज एकमेकावरती काय करतोय, आपण प्लेस करतोय. आता हे जे रोज आहेत एकमेकावरती प्लेस करताना आपण बघतो हे कसे केले जातात, पहिल्या रो वरती दुसरा, दुसऱ्यावरती तिसरा आणि तिसऱ्यावरती चौथा, अशा पद्धतीने आपण रो प्लेस करतोय. आणि ते व्हर्टिकली अलाईन असतात, त्याचबरोबर ते काय असतात, हॉरिझॉन्टली अलाईन असतात. आणि इथं असणारा प्रत्येक स्क्वेअर हा दुसऱ्या चार स्क्वेअरने काय केला जातो, सराउंड केला जातो. म्हणजे इथं असणारा जो कोऑर्डिनेशन नंबर आहे तो चार आहे. आता आपण बघितलं पहिल्या रो ला आपण ए नाव दिलं, दुसरा रो त्याच्या सारखाच आहे म्हणजे आपण एच म्हणणार आहे. तिसरा रो जर तुम्ही बघितला तर तो दुसऱ्या सारखा आहे आणि चौथा रो सुद्धा तिसऱ्या सारखा आहे. म्हणजे इथं असणारे रो हे कसे सारखेच आहेत आणि त्यामुळं ह्या पॅकेज आपण काय म्हणतो असतो, ए टाईप ऑफ द अरेंजमेंट ऑफ द स्क्वेअर क्लोज पॅकिंग असं म्हणतो. त्यानंतर दुसरी पॅकिंग आपण बघतोय हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. आणि ह्या हेक्झागोनल क्लोज पॅकिंग मध्ये आपण बघतो जे वन डायमेन्शनल मध्ये रोज आहेत, हे रोज प्लेस करताना आपण काय करणार आहे, पहिल्या रोजच्या ज्या डिप्रेशन खाचा आहे त्याच्यामध्ये आपण दुसरा रो बसवतोय, दुसऱ्या रोजच्या ज्या खाचा आहे डिप्रेशन आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, तिसरा रो बसवणार आहे. आता हे बसवत असताना आपण बघतो की पहिला रो हा काय आहे, त्याला आपण ए नाव दिलं तर पहिला दुसरा रो पहिल्यासारखा नाही म्हणून त्याला आपण दुसरं नाव देतोय बी. तिसरा रो जर तुम्ही बसवल्यानंतर तो कसा असतो, पहिल्यासारखा असतो म्हणजे परत त्याला आपण ए नाव देणार आहे. चौथा रो हा कशासारखा असणार आहे, दुसऱ्यासारखा असणार आहे म्हणून आपण एबीएबी अरेंजमेंट असं म्हणतो. आणि ह्या एबीएबी अरेंजमेंट मध्ये बघितलं कुठलाही स्पेअर दुसऱ्या काय केला जातो, सहा स्पेअरनी सराउंड केला जातो आणि म्हणून याला आपण काय म्हणत आहोत, असणारा जो कोऑर्डिनेशन नंबर आहे तो कोऑर्डिनेशन नंबर सिक्स आहे. आणि मग आपण बघतो त्या स्क्वेअरचे जर सेंटर तुम्ही जोडले तर तिथे हेक्झागोन तयार होतो आणि त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, हेक्झागोनल क्लोज पॅकिंग असं आपल्याला एबीएबी टाईपच्या अरेंजमेंट मधून काय मिळत असतं, हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. आता ह्या दोन्ही डायमेन्शन मधल्या जर तुम्ही आपण बघितलं स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि हेक्झागोनल क्लोज पॅकिंग याच्या डायग्राम तुमच्या समोर दिसत आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते की जे स्क्वेअर क्लोज पॅकिंग आहे त्याच्यामध्ये असणारी एम्प्टी स्पेस वाईड ही लार्जेस्ट साईजची असते, तुम्हाला गेल्या वेळी मी सांगितले ती स्क्वेअर साईजची असते. आणि हेक्झागोनल क्लोज पॅकिंग मध्ये असणारी जी वाईड असते किंवा एम्प्टी स्पेस
ती कशी असते, ट्रायंगुलर साइड ची असते. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही बघितलं की जे असणाऱ्या वाइल्स आहेत त्या वाइल्स ह्या स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये जास्त लार्जर असतात आणि हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये त्या काय असतात, स्मॉल असतात. म्हणजे इथं काय असणार आहे, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग आहे. हे हेक्सागोनल क्लोज पॅकिंग हे मोर इफिशियंट असतं कारण त्याच्यामध्ये ज्या असणाऱ्या वाइल्स आहेत त्या वाइल्स कशा असणार आहेत, स्मॉल साईजच्या आहेत. आणि त्यामुळं जे इफिशियंट स्ट्रक्चर आहे ते हेक्सागोनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर आहे. आणि मग आपल्याला थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर तयार करायचे, त्याच्यामध्ये आपण ह्या टू डायमेन्शनल स्ट्रक्चरचा वापर करणार आहे. आणि टू डायमेन्शनल स्क्वेअर क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर चा वापर करत असताना इथं आपण काय घेणार आहे, त्याच्या लेयर्स घेणार आहे. म्हणजे इथं आपण काय घेत होतो, ते एका प्लेन मध्ये असणारे बसवलेले आहेत, तर ते आपण काय करतोय, त्या लेअर घेतोय. पहिली आपण लेअर घेतलेली आहे, त्याच्यावरती आपण दुसरी लेअर बसवलेली आहे. आणि हे आपण कशामधलं बघतोय, जे आपण स्क्वेअर क्लोज पॅकिंगच्या लेअर आहेत, ए ए टाईपच्या लेअर्स आहेत, त्या काय केल्यात आपण एकमेकावरती बसवलेल्या आहेत. आणि ह्या बसवत असताना त्या कशा असणार आहेत, हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली अलाईन असणार आहेत. अशा पद्धतीने आपण एकमेकावरती ह्या लेअर काय केलेल्या आहेत, बसवलेल्या आहेत. आणि हे बसवल्यानंतर तुम्ही बघितलं तर त्यातला प्रत्येक स्क्वेअर आहे, हा प्रत्येक स्क्वेअर काय केला आहे, दुसऱ्या सहा स्क्वेअरनी सराउंड केलेला आहे. म्हणजे इथं असणारा जो कोऑर्डिनेशन नंबर आहे, हा कोऑर्डिनेशन नंबर काय आहे, सिक्स आहे. म्हणजे इथं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की ह्याचे आपण बघतोय की ह्याच्यामध्ये आपण काय करतोय, स्टॅकिंग ऑफ द स्क्वेअर क्लोज पॅटर्न लेअर्स करतोय. आणि त्याच्यामध्ये पहिली लेअर सारखी दुसरी लेअर आहे, तिसरी लेअर आहे, चौथी लेअर आहे. आणि त्यामुळे आपण ह्या अरेंजमेंटला ए ए ए ए टाईप ऑफ अरेंजमेंट म्हणतो. आणि हे ए ए टाईप ऑफ अरेंजमेंट पासून काय तयार होत असतं, तर सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर तयार होतो. आणि त्यामुळं सिम्पल क्युबिक युनिट सेल मध्ये जर तुम्ही बघितलं, त्याचा असणारा जो कोऑर्डिनेशन नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा तो सात सिक्स असतो. आता हेक्सागोनल क्लोज पॅकिंगच्या लेअर आहे, त्याचा वापर करून आपण काय करणार आहे, दुसरं स्ट्रक्चर करणार आहे. आता इथं काय करणार आहे, आपण एक लेअर घेतलेली आहे ती कुठली आहे, तर हेक्सागोनल क्लोज पॅकची पहिली लेअर घेणार आहे, त्याच्यावरती दुसरी बसवणार आहे, त्याच्यावरती तिसरी बसवणार आहे, आणि त्याच्यावरती चौथी बसवणार आहे. अशा पद्धतीने आपण ह्या काय करणार आहे, हेक्सागोनल क्लोज पॅकिंगच्या लेअर घेणार आहे. परंतु ही लेअर घेताना आपण काय करणार आहे, पहिली लेअर घेणार आहे. आणि ही पहिली लेअर तुम्ही जे घेत आहे, त्या पहिल्या लेअर मध्ये आपण काय करणार आहे, दुसरी लेअर बसवणार आहे. आता पहिली लेअर तुम्हाला माहित आहे की ती कुठली असणार आहे, आपण ए बी ए बी टाईपची घेतोय, पण सिम्प्लिसिटी साठी आपण त्याला काय म्हणतो, ए म्हणतोय. आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या व्हाईट कुठली आहे, तर ट्रायंग्युलर व्हाईट्स आहे. आता दुसरी लेअर आपण आता इथे लेअर्स घेतोय, आणि मग त्याच्यावरती आपण काय करणार आहे, दुसरी लेअर बसवणार आहे. आणि दुसरी लेअर बसवणार आहे ते काय करणार आहे, पहिल्याच्या डिप्रेशन मध्ये आपण दुसरी लेअर बसवणार आहे. आणि त्यामुळं पहिली आपण आणि कशी असणार आहे, वेगळी असणार आहे. दुसरीला आपण जरी त्याच्या सारखीच असली तरी आपण त्याला नाव काय देणार आहे, बी देणार आहे. म्हणजे पहिली लेअर आहे, त्याच्या डिप्रेशन मध्ये आपण दुसरी लेअर बसवणार आहे. पहिल्याला आपण ए नाव देणार आहे, दुसऱ्याला बी नाव देणार आहे. आणि मग अशा ह्या दोन लेअर एकमेकावरती बसवल्यानंतर तिथं काय होणार आहे, ज्या ट्रायंग्युलर व्हाईट्स आहेत त्या ट्रायंग्युलर व्हाईट बदलतात आणि तिथं दोन टाईपच्या व्हाईट्स तयार होतात. एक टेट्राहायड्रल व्हाईट्स तयार होतात आणि दुसऱ्या ऑक्टाहायड्रल व्हाईट्स तयार होतात. आता टेट्राहायड्रल व्हाईट कशा तयार होतात, तर आपण बघतो की पाठीमागच्या लेअर मध्ये असणारे जे तीन स्क्वेअर आहेत आणि वरच्या लेअर मधला एक स्क्वेअर आहे, हे एकमेकावरती होऊन एकत्र येऊन त्याच्यापासून जी व्हाईट तयार होते, जिथं जे होल तयार होतं, ते होल कसं असतं, टेट्राहायड्रल असतं. म्हणजे जर तुम्ही बघितलं हे चार स्क्वेअर आहे, त्या चार स्क्वेअरची जर तुम्ही सेंटर जॉईन केली, सेंटर जॉईन केली तर तिथं काय तयार होतं, टेट्राहायड्रॉन तयार होतं. आणि त्यामुळं ही जी व्हाईट्स तयार होते, एम्प्टी स्पेस तुम्हाला मध्ये दिसते, ही जी व्हाईट तयार होते, ह्या व्हाईटला काय म्हणलं जातं, टेट्राहायड्रल व्हाईट असं म्हणलं जातं. आता अशाच पद्धतीनं दुसऱ्या टाईपचे व्हाईट तयार होतात, ऑक्टाहायड्रल व्हाईट. ऑक्टाहायड्रल व्हाईट तयार होण्यासाठी पाठीमागच्या लेअर मधले तीन स्पेअर, पुढच्या लेअर मधले तीन स्पेअर, अशा पद्धतीने हे स्पेअर एकत्र येतात आणि तिथं जी व्हाईट तयार होते त्याला ऑक्टाहायड्रल व्हाईट म्हणलं जातं. कारण त्या सहा स्पेअरचे तुम्ही जर सेंटर जोडले तर त्याच्यापासून ऑक्टाहायड्रॉन तयार होतो. ऑक्टाहायड्रॉन तयार होत असल्यामुळे इथे जी व्हाईट्स आहे त्या व्हाईटला काय म्हणलं जातं,
नंबर जो आहे टेट्राहेड्रल व्हाइट किती तयार होतात, ऑक्टाहेड्रल व्हाइट किती तयार होतात, त्याचा नंबर काढायचा आहे. तर तुमच्या ज्या स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चर मध्ये जेवढे स्पेअर आहेत त्या स्पेअरचा नंबर जर तुम्ही एन म्हणला तर त्याच नंबरच्या काय होतात, ऑक्टाहेड्रल व्हाइट तयार होतात आणि त्याच्यापेक्षा दुप्पट नंबरच्या टेट्राहेड्रल व्हाइट तयार होतात. जर एन नंबर तुम्ही स्पेअरचा असेल तर एन नंबरच्या ऑक्टाहेड्रल व्हाइट तयार होणार आहेत आणि टू एन नंबरच्या काय होणार आहे, टेट्राहेड्रल व्हाइट तयार होणार आहे. आणि मग अशा वेळेला दोनच लेअर आपण बसवलेले आहेत आणि तिसरी लेअर आपण आता काय करणार आहे, बसवणार आहे. म्हणजे ही तिसरी लेअर बसवत असताना आपण काय करणार आहे, ती दोन वेगवेगळ्या मार्गाने तिसरी लेअर तिथं बसवली जाते. एक काय केलं जातं, तिसरी लेअर टेट्राहायड्रल व्हाइट वरती बसवली जाते किंवा ऑक्टाहायड्रल व्हाइट वरती बसवली जाते. आता सुरुवातीला आपण काय करणार आहे, टेट्राहायड्रल व्हाइट वरती आपण काय करणार आहे, तिसरी लेअर बसवणार आहे. आणि मग अशा पद्धतीने तुमच्या लक्षात येईल की आपण हे काय करतोय, ज्या टेट्राहायड्रल व्हाइट्स आहेत त्या टेट्राहायड्रल व्हाइट्स वरती आपण तिसरी लेअर बसवणार आहे. आणि मग ही तिसरी लेअर बसवत असताना तुमच्या लक्षात येईल की पहिली लेअर आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, ए आहे. दुसरी लेअर काय वेगळी आहे त्याला बी आपण नाव देतोय. परंतु तिसरी लेअर जर तुम्ही बघितलं तर ती पहिली सारखी आहे म्हणजे त्याला आपण ए म्हणणार आहे. चौथी लेअर जर तुम्ही बसवली तर ती कशी असणार आहे, दुसरी सारखी असणार आहे म्हणजे ती बी सारखी असणार आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला ही जी अरेंजमेंट मिळते त्या अरेंजमेंटला आपण ए बी ए बी टाईप ऑफ द अरेंजमेंट किंवा ए बी ए बी पॅटर्न असं म्हणतो. आणि मग या अरेंजमेंट पासून काय मिळतं, जे स्ट्रक्चर मिळतं ते हेक्सागोनल क्लोज पॅटर्न स्ट्रक्चर मिळतं, त्याला एस सी पी असं म्हणलं जातं. आणि मग या एस सी पी स्ट्रक्चर मध्ये जर बघितलं, इथं असणारा जो कोऑर्डिनेशन नंबर आहे हा कोऑर्डिनेशन नंबर 12 असतो. त्या तो स्पेअर त्या लेअर मधल्या 6 स्पेअरने सराउंड केला जातो, वरच्या लेअर मधल्या 3 स्पेअरने सराउंड केला जातो आणि खालच्या लेअर मधल्या 3 स्पेअरने सराउंड केला जातो आणि असा असणारा कोऑर्डिनेशन नंबर 12 असतो. आता आपण काय करणार आहे, ऑक्टाहेड्रल व्हाइट वरती काय बसवते, तिसरी लेअर बसवते. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं पहिली लेअर आहे त्याच्यावरती दुसरी लेअर आहे आणि त्याच्यामध्ये ज्या ऑक्टाहेड्रल व्हाइट दुसऱ्या लेअर मध्ये तयार झालेले आहे त्याच्यावरती आपण तिसरी लेअर बसवणार आहे. आणि मग ही तिसरी लेअर बसवत असताना तुमच्या लक्षात असं येईल की पहिली जी आहे ती पहिली वेगळी त्याची अरेंजमेंट आहे त्याला आपण ए म्हणतोय, दुसरीची वेगळी अरेंजमेंट आहे त्याला बी म्हणतोय, आणि तिसरी ही पहिली आणि दुसरी सारखी असत नाही ती वेगळीच असते म्हणजे त्याला आपण सी म्हणतोय. चौथी परत ए असणार आहे, पाचवी बी आणि सहावी सी असणार आहे. आणि मग अशा टाईपची ही जी अरेंजमेंट असते त्याला काय म्हणलं जातं, ए बी सी टाईप ऑफ द अरेंजमेंट असं म्हणलं जातं. आणि मग ह्या एबीसी एबीसी टाईप ऑफ द अरेंजमेंट पासून जे आपल्याला स्ट्रक्चर मिळतं ते स्ट्रक्चर कुठलं मिळतं, क्युबिक क्लोज पॅटर्न स्ट्रक्चर मिळतं किंवा जे आपण बघतो की एफ सी सी म्हणजे फेस सेंटर टू क्युबिक स्ट्रक्चर आहे, अशा पद्धतीचे स्ट्रक्चर आपल्याला अशा या पद्धतीनं मिळत असतात. आता इथं सुद्धा असणारा जो कोऑर्डिनेशन नंबर आहे, इथं सुद्धा असणारा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. त्या लेअर मधल्या 6 स्क्वेअरने तो काय केला जातो, सराउंड केला जातो. सॉरी, इथं असणारा कोऑर्डिनेशन नंबर 12 आहे, त्या स्क्वेअर मधल्या 6 स्क्वेअरने तो स्क्वेअर सराउंड केला जातो. वरच्या लेअर मधल्या 3 आणि खालच्या लेअर मधल्या 3 स्क्वेअरने काय केला जातो, तो सराउंड केला जातो.